आणि आज ज्या वेळेला संघर्षाची भूमिका घ्यायची वेळ आली त्यावेळेला छगन भुजबळ आणि विजय वेळा बोलण्याचं काम करतात आणि सरकारी यंत्रणा वेटीला लावून राज्य सरकारच्या माध्यमातून होत आहे. परंतु मुंबईमध्ये आम्ही सन्माननीय मंगल प्रभू की जोपर्यंत ओबीसी समाजाचं आरक्षण होत नाही तोपर्यंत मुंबईमधील भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हे आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही गप्प राहणार नाही. राजेशजी आज ज्या भागोजी किरानी भंडारी समाजासाठी स्वतःच आयुष्य वेचलं के सामने मैं ये घोषित करना चाहता हूँ इस समाधि स्थल का पुनर्विकास के लिए इसके सुशोभीकरण के लिए जो भी जरूरत पड़ेगी वो मेरे आमचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सन्माननीय आमदार प्रसाद लाडजींना विनंती करतो की या आंदोलन संदर्भात आपण सर्व ओबीसी कार्यकर्त्यांना संबोधित करावं. मैं लाउड स्पीकर भी आ गया, अभी रिजर्वेशन भी आ जाएगा. भारतीय जनता पार्टी भारत माता की. सन्माननीय ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर जी, माझे सहकारी मित्र आमदार कॅप्टन तमिल सेलवन जी, जिल्ह्याचे अध्यक्ष राजेश शिरवरकर, ओबीसी आरक्षणाच्या संबंधात महाराष्ट्र राज्य सरकारकडून ज्या प्रकारची दिशा आणि सरकारची आताची भूमिका कोर्टामधली घेतलेली भूमिका आणि सरकारचा नाकर्तेपणा आजचं आंदोलन हे ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी आम्ही केलेलं आंदोलन आहे. या आंदोलनामध्ये निश्चितपणे ओबीसी समाजाला जोपर्यंत हक्क मिळत नाही आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबईमध्ये ठिकठिकाणी गल्लीगल्लीमध्ये अशी आंदोलनं होतील. आज भागोजी कीर ज्यांनी भंडारी समाजासाठी ओबीसी समाजासाठी स्वतःचा क्षण आणि कणकण दिला त्या भागोजी किरांच्या समाधीवरती नतमस्तक होऊन आजच्या आंदोलनाला आम्ही सुरुवात केलेली आहे.